भगवान जगन्नाथ रथयात्रा आषाढ शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी सुरू होते. सनातन धर्मात जगन्नाथ रथयात्रेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या अंतर्गत खारघर, कामोठे आणि सुकापूरमध्ये रथयात्रेचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. या यात्रांमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांनी सहभागी होऊन दर्शन घेतले. खारघरमध्ये गेल्या 8 वर्षांपासून महाराष्ट्र ओरिया वेडफेअर असोसिएशन आणि जगन्नाथ लोकतारण ट्रस्टतर्फे जगन्नाथ रथयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांनी रथयात्रेत सहभाग घेतला. त्याचप्रमाणे सुकापूर येथे श्री श्री जगन्नाथ संस्कृतिका सेवा ट्रस्ट यांच्या वतीने जगन्नाथ रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच कामोठे येथे श्री जगन्नाथ मंदिर आणि इस्कॉन मंदिर खारघर यांच्या संयुक्त विद्यमाने जगन्नाथ रथयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. कामोठे सेक्टर 36 मधून या यात्रेला सुरुवात झाली असून सेक्टर 14 येथील कराडी हॉल येथे सांगता झाली. या यात्रेचा प्रारंभ माजी नगरसेवक डॉक्टर अरुणकुमार भगत यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आला. त्याचप्रमाणे सुकापूरमध्येही यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. खारघर येथील यात्रेवेळी भाजपचे जिल्हा चिटणीस ब्रिजेश पटेल, खारघर मंडळ अध्यक्ष प्रवीण पाटील, सरचिटणीस दीपक शिंदे, नरेश ठाकूर, मंडळ उपाध्यक्ष किरण पाटील, अजय माळी, सुकापूर येथील माजी नगरसेवक संतोष शेट्टी, अजय बहिरा, भाजप सुकापूर अध्यक्ष राजेश पाटील, ज्ञानेश्वर पाटील, श्वेता शेट्टी, अध्यक्ष जादूमणी चक्र, सचिव संतोष राम, PRO आणि समन्वयक रणजित दास, खजिनदार कैलास चौधरी, मांगुली सेनापती विजय पात्रा, तसेच कामोठे येथे माजी नगरसेवक विकास खरत, आशा भगत, अध्यक्ष रंजन देहुरी, कृष्ण महाराणा, शंकरराव त्रिंबके, चित्रसेन पाणीग्रही, जगजित पात्रो, प्रदीप साहू, महेंद्र साहू, आरती महाराणा, सावित्री पाणीग्रही उपस्थित होते.